Hello, friends. Amines, the topic under consideration, and various reactions of amines we have been considering. Aniline, especially, aniline, how it can be converted into this benzene diazonium ion or specific benzene diazonium chloride, let me write it here. So aniline, how it can be converted into this, that we have studied by action of nitrous acid in cold condition, and nitrous acid we get from NaNO2 plus dilute HCl. Now this we have covered. Okay, so separately we have to first cover this. This benzene diazonium chloride is of use very much. It can be converted into so many useful different compounds. Okay, so aniline to benzene diazonium chloride che preparation upon previous video lecture madhe baghitlele ata yacha pasun je pudcha asto te direct reactions lile astat, jase ki benzene diazonium chloride with water gives phenol, benzene diazonium chloride with KCN gives cyanobenzene. तर ठीक आहे, तर लिहिताना आपण तसं लिहू, पण शिकताना थोडंसं त्यातली गरजेपुरती म्हणूया मेकॅनिझम बघूया, म्हणजे ते लक्षात ठेवायला बरं पडेल. तर बेसिकली दोन पद्धतीने असतं, त्यातला एक मेजर पार्ट सांगतो. असं ह्या फॉर्ममध्ये तशी स्टॅबिलिटी कमी आपल्याला माहिती आहे, तरी पण सायमल्टेनियसली आहे, म्हणजे SN2 सारखं आहे ते ॲक्च्युली. पण आपण दोन स्टेपमध्ये झाल्याशी कल्पना करून समजून घेऊया हा प्रकार. तर याच्यामध्ये हे बॉन्डिंग आणि हे सगळं आपण समजून घेतलेलं आहे. हा Cl- बाजूला, ओके, बेंझिन डायझोनियम आयन, ओके, तो तयार झाला. नाव इफ वी ॲड वॉटर टू इट तर काय होणार? तर न्यूक्लिओफाईल, न्यूक्लिओफाईल विल अटॅक, अँड दिस म्हणजेच ते न्यूक्लिओफिलिक अटॅक ॲक्च्युली. बघा मी इथून दाखवतो, अँड दिस इलेक्ट्रॉन पेअर विल गो टू नायट्रोजन. तर ते सोयीसाठी काय केलेलं आहे की दोन स्टेपमध्ये दाखवलेलं आहे की ही शेअर्ड पेअर या नायट्रोजनकडे गेली, म्हणजे त्याची लोन पेअर मिळाली, नायट्रोजन गोज आउट, आणि मग लोन पेअर असं न दाखवतं दाखवणं आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी, नाव दिस विल अटॅक, लोन पेअर घेऊन, आणि मग त्यामुळं काय होईल? ओके, आणि मग ती लोन पेअर घेऊन इथं आला, म्हणजे सोयीसाठी मी इथं लिहितो. आणि पुढे जाऊन मग डीप्रोटोनेशन, नाही का, OH बॉन्ड पॉझिटिव्ह चार्जमुळे OH बॉन्ड बिकम्स मोर पोलार, डीप्रोटोनेशन, डीप्रोटोनेशन, आणि मग त्यामुळं मग पुढे जाऊन फिनॉल, म्हणजे ॲनिलिन टू फिनॉल असं बनवायचं असेल तर ॲनिलिनचं बेन्झिन डायझोनियम आयन, त्याची मेथड आपण पूर्वी बघितली, आणि बेन्झिन डायझोनियम आयन विथ वॉटर फिनॉल. एकदा एक लक्षात आलं असं, याचा अर्थ मग हे तर वीक न्यूक्लिओफाईल आहे पण इझी टू अटॅक ऑन दिस, कारण इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे मोर, तो याची टेंडन्सी टू गो आउट इन द फॉर्म ऑफ नायट्रोजन जास्त आहे, त्यामुळं मग सायनाइड आयन, ब्रोमाइड आयन, ओके, आणि मग असे वेगळेवेगळे न्यूक्लिओफाईल्स अटॅक करणार, तर ते इझी असणार हे आपल्या लक्षात. मग त्याच्यावरून बाकीचे सगळे
ना ॲडिशन ऑफ के सी एन, म्हणजे एकदा हा बेन्झिन डायझोनियम क्लोराईड तयार झाला की इफ यू रिॲक्ट फर्दर दिस विथ के सी एन, म्हणजेच त्यातला सायनाइड आयन, इट विल अटॅक इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल, न्यूक्लिओफाईल, आणि मग तो अटॅक करतो त्या मोमेंटला ही इलेक्ट्रॉन पे इकडे जाते, म्हणून आपण दोन स्टेपमध्ये दाखवलेले, मग तो एन टू फॉर्ममध्ये बाहेर गेला पॉझिटिव्ह चार्ज, ना इट विल अटॅक आणि मग तयार काय तयार होईल डायरेक्टली तुम्ही आता ओके सायनाइड सायनोबेन्झिन, जसा हा फिनॉल तयार झाला हा सायनोबेन्झिन तयार झाला. कॉपर इन प्रेझेन्स ऑफ एच बी आर किंवा कॉपर इन प्रेझेन्स ऑफ एच सी एल अशा रिॲक्शन्स आहेत. मग ब्रोमिन इन द फॉर्म ऑफ ब्रोमाइड इट विल अटॅक, आता सांगत नाही आता तुमच्या लक्षात आलं ओके, ब्रोमिन इन द फॉर्म ऑफ ब्रोमाइड इट विल अटॅक आणि त्यामुळं मग काय होईल, न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये अटॅक असतो तो ब्रोमोबेन्झिन, नाही का, हा एक प्रकार आहे. दुसरा आणखी एक प्रकार त्याची थोडक्यात माहिती घेऊया आणि मग जे नॉर्मली पुस्तकात काय असतं की ॲनिलिन प्लस दिस मिक्सचर गिव्ज बेन्झिन डायझोनियम क्लोराईड आणि मग बेन्झिन डायझोनियम क्लोराईड डायरेक्ट ॲरोवरती कंडिशन प्रोडक्ट, डायरेक्ट ॲरोवरती कंडिशन प्रोडक्ट, तर ते आपल्या लेवलला तसं लिहितात, आपणपणे तसं लिहू, पण थोडं डिटेलमध्ये समजून घेतलं तर तसं लिहायला लक्षात ठेवायला सोपं जाईल ओके. आणखी एक त्याच्यामध्ये एक जिथं जिथं चेंज इन ऑक्सिडेशन नंबर झालेला आहे त्या केसमध्ये काय होतं त्याची हिंट देतो आणि म्हणजे मग तुम्हाला जे काही नोट्समध्ये आणि टेक्स्टमध्ये आहे त्याचा अभ्यास करायला सोपं जाईल ओके. बघा इथं ॲनिलिन इज कन्वर्टेड इन टू बेन्झिन डायझोनियम आयन, इथंपर्यंत आधी झालेलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये ओके. बाजूला मग नॉर्मली सी एल मायनस आयन असतो आहेच तो, रुटीन लोन पेअर आहेच, क्युप्रस क्लोराईड किंवा क्युप्रस ब्रोमाईडच्या रिॲक्शन्स असतात, म्हणजे आपण केमिकली असं लिहूया, तो डायमर फॉर्ममध्ये असतो त्यामुळे बऱ्याच वेळेला पुस्तकात असं लिहितात ते बरोबर आहे, म्हणजे केमिकली प्लस वनवाला कॉपर मायनस वनवाला सी एल. या केसमध्ये काय होत असतो, या केसमध्ये फक्त एकदा एका एक्झाम्पलला कळलं की बाकीकडे मग ते डायरेक्ट आपल्याला एखाद्याला विचार करणाऱ्याला प्रश्न पडतो की रिॲक्टंटमध्ये प्लस वनवाला कॉपर आहे आणि प्रोडक्ट साईडला प्लस टू कुठून आला, तर तेवढं कळलं तरी बचलं इथं. तर इथं काय होत असतं की होमोलिसिस होत असतं, हे इथं जे मी हेट्रोलायटिक दाखवलेलं आहे, शेअर्ड पेअर पूर्ण इकडे नायट्रोजनकडे गेली लोन पेअर फॉर्ममध्ये आणि त्यामुळे त्याचा एन टू गॅस तयार झाला, समजलं ना, आणि ही लोन पेअर असं आपण हे एन टू लिहितो आपण इथं होमोलायटिक ब्रेकिंग. आणि मग होमोलायटिक ब्रेकिंग एक इलेक्ट्रॉन इकडं, तर त्यावेळेला हा जो इथं ट्रिपल बॉन्ड आपण दाखवलेला आहे हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इथे एक रॅडिकल तयार होईल, इथे एक रॅडिकल तयार होईल ओके. तर ते होत असताना काय होईल बघा, होमोलायटिक ब्रेकिंग पाय इलेक्ट्रॉन गोज टू दिस, पाय इलेक्ट्रॉन गोज टू दिस ओके, आणि त्यामध्ये वन इलेक्ट्रॉन फ्रॉम प्लस वन कॉपर, वन इलेक्ट्रॉन फ्रॉम प्लस वन कॉपर विल, नाही का, हा प्लस वन कॉपर आहे, विल डोनेटेड टू दिस नायट्रोजन आणि मग तो त्यांच्यामध्ये पाय बॉन्ड आणखी एक तयार होतो होमोलायटिक ब्रेकिंग. जर होमोलायटिक ब्रेकिंग तसं त्या फॉर्ममध्ये दाखवायचं असेल तर बघा, दाखवायचं असेल तर म्हणजे जिथं होतात तिथं, तर मुद्दा काय आहे की आपल्याला मेकॅनिझम डिटेलमध्ये नसेल तरी जेवढं आपलं बेसिक आहे त्याच्या जोरावरती एक असं नजरेखालून एकदा गेलं असेल तर आपण ज्या मग धडाधड रिॲक्शन्स ॲनिलिन रिॲक्टंट प्रोडक्ट ॲरोवरती वॉटर फिनॉल असं जे लिहिलं जातं आणि मग आपल्याला असं वाटतं की केमिस्ट्री म्हणजे अशी डायरेक्ट पाठ करून लिहायचा विषय, असं नसतं ते, म्हणजे असं सरसकट आहे तसं नाही आहे, क्वचित एखादा पॉईंट शंभरात एखादा दुसरा किंवा एखादी स्टेप
कारण काही पुढच्या मेकॅनिझम्स बी एस सी एम एस सीच्या माहीत नसतील तर त्या केसमध्ये इथं मग कॉपर प्लस वनचा कॉपर प्लस टू झालेला आहे, त्यावेळी तिथं होमोलायटिक ब्रेकिंग झालेलं आहे. तर ते तेवढंच फक्त बाजूला आयसोलेटेड डोक्यात असू दे, नाहीतर हे सगळे न्यूक्लिओफिलिक अटॅक असे आहेत. इवन फ्लोरिनच्यासाठीसुद्धा, फ्लोरिनच्यासाठी कसं झालेलं आहे बघा, याच्यावरती अटॅक ऑफ, बघा अटॅक ऑफ HBF4 म्हणजेच काय, एच प्लस आणि BF4 मायनस. मग अशी जसं CN मायनसचा अटॅक झाला BR मायनसचा, तसा BF4 मायनस तो पहिल्या स्टेपमध्ये अटॅक होतो. समजलं का? आपण दोन स्टेपमध्ये दाखवलं आहे. आता थोडक्यात लिहितो मग इथं काय होईल बरं, BF4 मायनस. मग ते त्याची बल्की नेचरमुळं फर्दर हीटिंग केल्यानंतर BF3 गोज आउट आणि त्यातला फ्लोरिन इन द फॉर्म ऑफ फ्लोराईड तो अटॅक करेल. म्हणजे एका अर्थाने HBF4 मायनस अटॅक करतो आणि फर्दर हीटिंग झाल्यानंतर मग याचं डिकम्पोजिशन होऊन फ्लोराईड आयन अटॅक करतो. म्हणजे थोडक्यात आपण म्हणत असं ठेवू शकतो की एफ मायनस आयन जसं सायनाइड आयन अटॅक करतो तसं एफ मायनस आयनच अटॅक करतो, असं कल्पना करायला काही हरकत नाही. आणि मग कारण आपल्याला इथं बेन्झिन डायझोनियम आयन त्याच्या ॲप्लिकेशन्स त्या अँगलने जे डायरेक्ट प्रोडक्ट्स लिहिलेले आहेत, तर जेवढं आपल्याला आपल्या लेवलला बेसिक झालं त्याच्यावरून काहीतरी त्याचं केमिस्ट्रीचं लिंक आहे ती शोधलीच पाहिजे, ती बघितली पाहिजे. तर हे अशा प्रकारे आहे. ओके, याच्याच पुढं AgNO2 बरोबर रिॲक्शन केली, NO2 बरं का, NO2 नायट्राइट, तर NO2 ग्रुप इंट्रोड्यूस होतो. मग अशा पद्धतीने आपण करत गेलो तर ते अवघड वाटत नाही. ओके, म्हणजे ॲनिलिनचं हा कसा तयार करतात, बेन्झिन डायझोनियम आयन त्याचा सेपरेट अभ्यास करायचा. आणि बेन्झिन डायझोनियम आयनमध्ये N2 इज गिवन आउट, पण तो बाहेर जात असताना न्यूक्लिओफिलिक अटॅक कसा होतो त्याचा समजून घ्यायचं. आणि नंतर मग डायरेक्ट, मग नोट्समध्ये लिहिलेलं आहे, पुस्तकात लिहिलेलं आहे, तेच मधल्या स्टेप्स पुसल्या की इथंच लिहिलं जाईल. तर अभ्यास कसा करायचा ते सांगण्यासाठी हा लेक्चर आहे. त्या ज्या डायरेक्ट लिहिलेल्या नोट्समध्ये रिॲक्शन आहेत आपल्या किंवा टेक्स्टमध्ये, त्या लक्षात राहण्यासाठी त्याचं थोडं बेसिक आपल्याला कसं तयारी करायची ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. येस, हे असं मेकॅनिझम कुठं आपल्याला नोट्समध्ये किंवा बोर्डला वगैरे लागणार नाही आहे, किंवा MCQsला पण लागणार नाही आहे. MCQsमध्ये याचा काय वापर होतो की कुठंतरी 2-4 रिॲक्शन्स मिक्स होऊन एखादा प्रश्न विचारला असेल तर त्याच्यामध्ये यातलं कुठंतरी मध्येच आला असेल तर ते पटकन आठवलं पाहिजे, एवढाच त्यामध्ये मुद्दा राहतो. त्यातला बाकी केमिस्ट्री इतर केसमध्ये असेल तसं इथं काही अपेक्षित राहत नाही. त्याप्रमाणे करा. थँक्यू.